नमस्कार, मी प्रियंका आपलं स्वागत करते प्रियंकाच रॉयल किचनमध्ये. आज आपण गुलाब जामुनचं जे प्रीमिक्स असेल किंवा मिक्स म्हणू शकतो, त्या पॅकेटपासून रेडीमेड अगदी इन्स्टंट असे गुलाबजामुन कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत. तर इथे 200 ग्रॅमचं हे मी पॅकेट घेतलेलं आहे. यामध्ये गुलाबजामुन मिक्स आहे, ते आपण सर्वात प्रथम फोडून घेतलेलं आहे. ते सर्व एका परातीत काढून घ्यायचं. तर ह्या पिठामध्ये आपण पाण्यामध्येही हे पीठ मळू शकतो गुलाबजामुनचं, पण जर दूध असेल घरामध्ये तर दुधामुळे आणखी जास्त छान स्वाद येतो. त्यामुळे इथे आपण अर्धा फुलपात्रा इतकं दूध घेतलेलं आहे. हे दूध अगदी गारही नाही आणि एकदम गरमही नाही, कोमट थोडंसं आहे तसं घेतलेलं आहे. ज्या गुठळ्या अशा व्यवस्थित फोडून घ्यायच्या. थोडं थोडंसं दूध टाकत हे पीठ आपल्याला मळायचं आहे. अशा तळहाताने हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं. खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही. जर पीठ खूप घट्ट झालं तर आपले गुलाबजामुन जास्त सॉफ्ट होत नाही, आणि खूप पातळ जरी हे पीठ झालं तर गुलाबजाम पाकामध्ये लगेच विरघळून जातात. आता याचा गोळा बनवून घेऊ आपण. इथे हे गुलाबजामुनचं पीठ अगदी गोळा करून तयार आहे. आपल्याला अर्धा फुलपात्र दूध बऱ्यापैकी लागलेलं आहे, त्यातले 2 चमचे दूध राहिलेलं आहे. आता आपण हे रेस्ट करायला ठेवूया थोड्या वेळ. तोपर्यंत करूया पाक कसा करायचा त्याची तयारी. थोडासा रेस्ट झाला का मग आपण गुलाबजाम बनवूया. इथे मी 200 ग्रॅम जे मिक्स आहे गुलाबजामचं, त्याचं गुलाबजाम बनवणार आहे. त्यासाठी पाक करण्यासाठी इथे मी 400 ते 500 ग्रॅम साखर घेतलेली आहे. अंदाजे 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. 1 चमचा वेलची पूड घेतलेली आहे. सर्वात प्रथम एका पातेल्यात आपण साखर टाकूया आणि टाकूया. आणि जी ही वेलची पूड आहे, पाक होत आला का त्यानंतर आपण ही टाकणार आहोत. गॅस ऑन करूया. साखर व्यवस्थित अशी ही पाण्यात विरघळू द्यायची आहे. हा जो पाक असतो गुलाबजामुनचा, तो खूप जास्त 1 तारी 2 तारी राहत नाही. फक्त त्याला थोडंसं साखर व्यवस्थित विरघळी गेली की त्याला थोडा चिकटपणा आला की हा पाक तयार होतो. त्यामुळे हा 7 ते 8 मिनटात आणि कमीत जास्तीत जास्त 10 मिनटापर्यंत हा आपल्या क्वांटिटीनुसार पाक तयार होतो. इथे पाकाला छान उकळी आत तशी आलेली आहे. आता हा चिकट होईपर्यंत होऊ द्यायचा आहे. हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडा कलर टाकू शकता. मी इथे जरा ऑरेंज कलर आहे थोडासा टाकणार आहे, छान कलर येईल. इथे 8 ते 9 मिनटं हा पाक व्यवस्थित असा उकळला गेलेला आहे. आता आपण चेक करूया. थोडासा घ्यायचा, चेक करताना दोन्ही बोटांवर असा घ्यायचा आणि चिकट लागतं आहे का नाही ते पाहायचं. आता हे असं डायरेक्टली सांगता येणार नाही, पण आपल्या हातांना ते जाणवतं की साखर असल्यामुळे तो चिकट झालेला आहे. त्यामुळे हा पाक आता इथे झालेला आहे. यामध्ये आपण वेलची पूड टाकूया. जर तुमच्याकडे कलर नसेल किंवा केसर असेल तर केसरचे 2-3 त्याचे जे आहेत पीस ते टाकले तरी चालेल. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण जे पीठ गुलाबजामचं व्यवस्थित रेस्ट करायला ठेवलं होतं, झाकण काढलं, हे व्यवस्थित असं, आता बघा त्याला एक संधपणा व्यवस्थित आलेला नाही आहे, त्याचा गोळाही छान बनणार नाही. आता हे आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की दूध कमी झालं आहे किंवा पाणी कमी झालं आहे, खूप शोषून घेतलं आहे, तर जास्त कोरडं वाटत असेल तर आपण टाकू शकतो. मला हे जरा कोरडं वाटत आहे. तर जे आपले 2 चमचे दूध उरलेलं होतं त्यापैकी थोडंसं दूध इथे मी घेतलं आहे. ते मिक्स करूया, मऊ करून घेऊया. जोपर्यंत पिठाला असं व्यवस्थितपणा येत नाही आणि छान गोळा गोळा बनल्यानंतर त्याला एकही क्रॅक पडायला नको किंवा तुटायला नको. बघा याला सगळे क्रॅक दिसत आहे, म्हणजे हे पीठ अजूनही तयार नाही आहे. इथे आपला हा जो गोळा आहे पिठाचा, तो छान मळून झाला आहे, मऊ झाला आहे. बघा आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊया. तर सर्वात प्रथम तुपाचा किंवा तेलाचा हात घ्यायचा. ज्या साईजचे बनवायचे आहे त्या साईजमध्ये गोळे करायचे. बघा गुलाब छान झाला आहे, हातावर असा घुळवायचा मस्त. दुसराही तयार झाला आहे. अशा पद्धतीने आपण हे सर्व गुलाबजाम तयार करून घेऊया. इथे सर्व गुलाबजाम आपले व्यवस्थित असे करून झालेले आहेत. मी थोडे मोठे, थोडे मीडियम साईजचे आणि काही बरेच मोठे मोठी साईज केलेली आहे. वेगवेगळ्या साईजमध्ये हे केलेले आहेत, तुम्ही एका साईजमध्येही करू शकता. इथे आपण गॅस ऑन केलेला आहे. कढईमध्ये तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे. अंदाजे 2 मीडियम साईजच्या वाटकं मी तिथे तळण्यासाठी तेल टाकले. ते व्यवस्थित आधी पूर्णपणे गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे. आता आपण गुलाबजाम टाकूया.
थोडे थोडेच टाकायचे म्हणजे तळता व्यवस्थित येतात. हे हलके हलके असे व्यवस्थित मिक्स करायचे. नंतर गॅस थोडासा मीडियम करायचा. कारण काय होतं की वरतून गुलाबजाम जरी व्यवस्थित गोल्डन झालेले दिसले किंवा शिजलेले दिसले तर नंतर पाकात टाकले की मध्ये कच्चेच असतात. बरेच वेळा असं होतं. तर बारीक गॅसवर आपण याला चांगला ब्राऊन कलर आणायचा आहे. बघा, ब्राऊन कलर यायला सुरुवात झालेली आहे. आपले गुलाबजाम छान असे ब्राऊन झालेले आहेत. जर घरी आवडत असतील थोडेसे जास्त डार्क ब्राऊन तर असे ठेवले तरी चालेल. मी आता असे हे काढून घेते आणि पुढचे गुलाबजाम तळून घेऊया. इथे सर्व गुलाबजाम आपले लहान मोठे सगळे तळून आहेत व्यवस्थित. आता आपल्याला हे पाकात टाकायचे. तर पाकात टाकताना काय काळजी घ्यायची ते पाहूया. जेव्हा पण आपण गुलाबजाम पाकात टाकतो त्यावेळेस काय होतं, एकतर पाक खूप गरम असतो आणि गुलाबजामही गरम असतात आणि टाकले गेल्यानंतर एकतर ते इतके भिजतात की फुटून जातात किंवा पूर्णच विरघळून जातात. अशा वेळेस काय करायचं की आधी आपला पाक जो आहे तो चेक करायचा हात घालून. आपण हात घातल्यानंतर चटका न बसता आपल्याला पाकही गरम हवा आहे. त्याच वेळेस समजायचं असा हात घालता आला व्यवस्थित की समजायचं आपला पाक बरोबर आहे गुलाबजाम टाकण्यासाठी. आणि जर हातच जात नसेल पाकामध्ये इतका गरम असेल तर गुलाबजाम टाकल्यानंतर ते इतके भिजतील की ते विरघळून जातील. यामध्ये आपण टाकणार आहोत गुलाबजाम. सर्व गुलाबजाम टाकून घेऊया. तर हे व्यवस्थित असे थोडेसे हलक्या हाताने कुठेही तुटणार नाही याची काळजी घेता आपण ते थोडेसे मिक्स करायचे आणि हे 5 मिनटं रेस्ट होऊ द्यायचे. किती ज्युसी असे आपले गुलाबजाम झाले आहेत. अशा पद्धतीने आपले इन्स्टंट असे गुलाबजाम तयार आहेत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली ती. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.